कौली देव पहाड़ी पर विकसित होगा पर्यटन स्थल, सांसद राजन विचारी के दौरे में वन अधिकारी ने दी जानकारी। अगर सब कुछ ठीक रहा तो अगले 3 महीने बाद रबाले महापे की पहाड़ी पर स्थित कौली देव एक खूबसूरत पर्यटन स्थल बन सकता है। इसके लिए पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे को निवेदन देकर पर्यटन क्षेत्र विकसित करने की मांग की गई है। यह जानकारी सांसद राजन विचारी ने कौली देव स्थल के दौरे पर साझा की। उन्होंने कहा कि पुरातन कौली देव पहाड़ी लंबे समय से उपेक्षित है, लेकिन अब इसका विकास होकर रहेगा। आज ताजा मूर्त स्वरूप आज लाभलेला है। आज तुम्ही बघितलं असेल नवी मुंबई महापालिकेचा आयुक्त अभिजित बांगर साहेब इथे आहेत, मुख्य वनसंरक्षक सुरमुरे साहेब हे सुद्धा इथे आलेले आहेत आणि वन खात्याची सर्व टीम अधिकारी आहेत। आणि आज तुम्ही जर बघितलं तर राज्य शासन त्याचबरोबर महापालिका आणि वन खातं या तिघांमिळून हा प्रोजेक्ट आता होतोय। ह्याचं पर्यटन स्थळ पहिल्या टप्प्यामध्ये पर्यटन स्थळ जे आहे ते घोषित होत आहे। त्याचबरोबर हे जे सर्व आराखडे हे जे सर्व पाठवलेले आहेत आज त्याची व्हिजिट होती आणि हे सर्व पाहणी दौऱ्यामध्ये काय काय करायचं आहे किंवा काय कशा पद्धतीने करायचं आहे त्याची संबंध आराखडे ह्या संदर्भात पाठवलेले आहेत आणि त्यांची मंजुरी येत्या काही दिवसात येऊन 1-2 महिन्यामध्ये काही जी कामालासुद्धा सुरुवात होणार आहे। आणि ह्या मला वाटतं आज तुम्ही जर बघितलं तर नवमुंबई जे शहर जे आहे 108 स्क्वेअर किलोमीटर ह्या परिक्षेत्रामध्ये संबंध आहे, परंतु या ठिकाणी पर्यटन स्थळ म्हणून गेले कित्येक वर्षापासून इथल्या ग्रामस्थांची त्याचबरोबर इथल्या संबंध नागरिकांची सुद्धा इथे मागणी होती की कौली देव आणि सुलाई देवी या दोन्ही ह्याचा विकास झाला पाहिजे। आणि आज तो खऱ्या अर्थाने इथे वन खात्याचे चांगले अधिकारी इथे आपल्याला आले आहेत, महापालिकेचे आयुक्त आहेत, आदरणीय या खात्याचे पर्यावरण मंत्री आदित्यजी ठाकरे साहेब यांच्याकडे सुद्धा हा प्रस्ताव दिलेला आहे आणि लवकरात लवकर ह्याची मंजुरी मिळून ह्या कामाला सुरुवात होईल, जेणेकरून पर्यावरणाचा संबंध हे करून नियमामध्ये ठेवून हा प्रस्ताव आपण हा करतो आहे आणि याला मूर्त स्वरूपामध्ये येत्या 1-2 महिन्यामध्ये कामाला सुरुवात होईल। गौरतलब आहे की महापे की पहाडियों पर स्थित कौली देव की स्थापना नवंबर के ग्रामीण चरवाहों द्वारा की गई थी, हालांकि बीते 30 वर्षों में इसका विकास नहीं हो सका। ठाणे के मुख्य वन अधिकारी नरेश सरोवरे ने कहा कि कौली देव में झरना, पहाड़ी और हरियाली के बीच तमाम वन्य जीव भी बसते हैं। पर्यटन केंद्र के लिए यहां भरपूर अवसर है। उन्होंने प्रोजेक्ट की जानकारी देते हुए कहा कि यह नवी मुंबई का सबसे मनोरम पिकनिक स्पॉट बनेगा। नवी मुंबई महानगर पालिकेच्या क्षेत्रातले ही जी जागा आहे या जागेवर आपण पर्यटन विकास करणार आहे। ऍक्च्युअली मुख्यतः या जागेचं जे लीगल स्टेटस आहे ते वन असल्यामुळे जे आपण जे बोललात की बऱ्याच वर्षापासून रखडलेलं आहे त्याच्यामागचं कारण तेच आहे, तर आपण सर्व आता नियमानुसार कारवाई करतोय। याच्यामध्ये वनसंवर्धन कायद्याअंतर्गत आम्हाला प्रस्ताव प्राप्त झालेला आहे, तो पुढील 1-1.5 महिन्यामध्ये तो क्लिअर होईल आणि याच्यामध्ये 1 हेक्टरपेक्षा कमी असल्यामुळे त्याला मान्यतेला काही अडचण नाही आहे। आणि इथं जी आपण कामं करणार आहोत ती पर्यावरणपूरक आणि आपली वनसंपदा कशी आपल्याला जपता येईल त्याच पद्धतीची आपण ज्या ठिकाणी कामं करणार आहे। आता ज्या मार्गावर आपण उभा आहे याला आपण नेचर ट्रेल अशा प्रकारे आपण तिथं हे करणार आहे की ज्याच्यामध्ये निसर्गाचा ऱ्हासही होणार नाही, पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही, पर्यावरणपूरक ऍक्टिव्हिटी आपण करणार आहे। तर आपण त्याच्यामध्ये नेचर ट्रेल करू, मध्ये मध्ये बसण्यासाठी आपण पर्यावरणपूरक विसावे निर्माण करू, वर गेल्यानंतर तिथं जल आणि मृदुसंधारणाची कामं व्हावी
याच्याकरता आपण त्या ठिकाणी सिमेंटचे नाले बंधारे घेऊ, म्हणजे त्या ठिकाणी पाणीच असेल, पाण्याचा त्या ठिकाणी निसरा पण होईल, निसर्गाचं संवर्धन होईल आणि वरच्या बाजूला लोकांना बसण्यासाठी तिथं पर्यावरणपूरक आपण पगोडे आपण त्या ठिकाणी प्रस्तावित करतो आहे. स्पेशल डेस्क टीव्ही वन इंडिया. लेटेस्ट अपडेट और खबरों के लिए टीव्ही वन इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें.